नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। तर मे महिना सुरू झालेला आहे आणि मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे मुलांना 4 वाजता किंवा संध्याकाळी स्नॅक टाईममध्ये काय द्यावं चटपटीत असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो। मग त्याचसाठी मी काही चाटच्या रेसिपी तुमच्याशी माझ्या चॅनलवर शेअर केलेले आहेत आणि आज मी पुन्हा फेमस मटकी भेळ ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे। तर अतिशय सोपी आणि चटपटीत रेसिपी आहे, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। तर यासाठी मी मोड आलेली ही अशी मटकी घेतलेली आहे, ती 1 वाटी घेतलेली आहे। आता ही जी मटकी आहे ही आपण वाफवून घेणार आहे, म्हणजे थोडीशी शिजवून घ्यायची आपल्याला। त्याच्यासाठी येते एका कढईमध्ये 1 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे आणि ह्या तेलात मी ही मटकी टाकलेली आहे। आता यात अगदी 1/4 चमचा मी हळद टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि ही थोडा वेळ अगदी 1 मिनिट परतून घेणार आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी मी वाफेवर ही जी मटकी आहे ती शिजवून घेणार आहे। आता अशी जर तुम्हाला वाफवून घ्यायची नसेल मटकी, तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून यात पाण्यातून ही मटकी उकडून पण घेऊ शकता। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या चाटच्या रेसिपी, म्हणजे कोल्हापूर प्रसिद्ध भडंग भेळ, टाईमपास भेळ, त्यानंतर सुकी भेळ, ओली भेळ आणि भरपूर अशा वेगवेगळ्या पटकन होणाऱ्या चमचमीत ज्या मुलांना आवडतील अशा, त्याचप्रमाणे हेल्दी अशा भरपूर स्नॅक्सच्या रेसिपीज आहेत। तर त्या रेसिपी तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा। सुट्टीत मुलांना स्नॅक्ससाठी काय बनवावं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर या माझ्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला उपयोगी पडतील, त्यामुळे नक्की या सगळ्या रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा। झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला अशीही वाफवून घ्यायचे, पण 5 मिनिटांमध्ये आपल्याला 1-2 अशीही चेक करून घ्यायचे। आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपली मटकी पण चेक करूयात। तर छान अशी ही मटकी वाफवलेली आहे, जशी हवी होती आपल्याला तशी शिजलेली आहे ही, म्हणजे आपल्याला जास्त अगदी ही ओव्हरकुक करायची नाही। तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि ही मटकी मी एका बाऊलमध्ये काढून घेते। तर आपल्याला मटकी भेळ बनवायची आहे, तर असं हे आपलं मटकी भेळचं दुकान मी इथं असं हे सजवलेलं आहे। तर काय काय घेतलेलं आहे यात मी तुम्हाला सांगते। ही आपली वाफवलेली मटकी घेतलेली आहे, त्यानंतर इथे मी हे फरसाण घेतलेलं आहे, त्यानंतर पापडी घेतलेली आहे, थोडीशी खारी डाळ आहे ती घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, खारी बुंदी घेतलेली आहे, तिखट खारी बुंदी घेतलेली आहे, त्यानंतर इथे मी पिवळी शेव घेतलेली आहे, बारीक पिवळी शेव घेतलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर अशी कट करून घेतलेली आहे, 1 टोमॅटो असा कट करून घेतलेला आहे, 1 कांदा असा कट करून घेतलेला आहे आणि लिंबू घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी ही जी चटणी बनवलेली आहे ही सुकी चटणी बनवलेली आहे। तर मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर थोडंसं आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, थोडा पुदिना घेतलेला आहे आणि 1/4 वाटी मी आपली जी भाजकी डाळ असते, डाळ जे असते फुटण्याचं, ते घेतलेलं आहे आणि हे सगळं मी थोडंसं मीठ टाकून मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे। तर अशी ही मी कोरडी चटणी बनवून घेतलेली आहे। ही चटणी तुम्ही कुठलीही सुकी भेळ बनवत असताना त्यामध्ये तुम्ही ही चटणी जी आहे ती वापरू शकता। त्यानंतर ही मटकी भेळ बनवण्यासाठी मी इथे ही भडंग बनवून घेतलेली आहे। आता भडंगाऐवजी तुम्ही हे साधे जे चिरमुरे आहेत किंवा साधे ज्याला कुरमुरे म्हणतो आपण, ते पण पांढरे कुरमुरे पण वापरू शकता, पण मी अशी ही भडंग बनवलेली आहे कारण थोडंसं हे स्पायसी आणि फ्लेवरफुल असे हे कुरमुरे असतात, त्यामुळं जर भडंगची जर तुम्ही ही मटकी भेळ बनवली तर अजून छान अशी चविष्ट, अजून छान रुचकर लागते, त्यामुळं मी अशी ही भडंग बनवून घेतलेली आहे। चला तर मग आता आपण आपली ही पुणे फेमस मटकी भेळ बनवायला सुरुवात करूया। तर इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी भडंग घेणार आहे, जेवढी तुम्हाला भेळ बनवायची आहे त्या अंदाजे तुम्ही ही भडंग या मिक्सिंग बाउलमध्ये घ्या। त्यानंतर यामध्ये मी जी वाफवून ठेवलेली मटकी होती 1 वाटी, ती 1 वाटी मटकी मी यात टाकणार आहे। जर तुमच्या मुलांना मटकी जास्त आवडत असेल तर तुम्ही यात मटकीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू शकता। तर इथे ही अशी 1 वाटी मी मटकी टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी ही पापडी जी घेतलेली आहे ती पापडी मी अशी हाताने थोडीशी चुरून टाकणार आहे। त्यानंतर मी यात हे फरसाण टाकलेलं आहे, खारी बुंदी, आपली जी खारी डाळ घेतली होती ती खारी डाळ, त्यानंतर शेंगदाणे, अशा ह्या सगळ्या वस्तू एकापाठोपाठ एक यात टाकायच्या आहेत। आता ह्या वस्तूंचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, याला असं काही नियम नाही की तुम्ही एवढंच टाकावं किंवा काय, तर तुमच्या आवडीनुसार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यात कमी जास्त करा।
आता यानंतर ही मी भरपूर अशी पिवळी शेव जी आहे ती टाकलेली आहे यात. आणि यामध्ये आता मी जी ही सुकी चटणी बनवून घेतली होती ती मी अगदी भरून 2 ते 3 चमचे टाकणार आहे. आता ही सुकी चटणी पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा, तुम्हाला तिखट किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ही चटणी यात टाका. आणि या सगळ्या वस्तू टाकल्यानंतर मी यात असा हा अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे आणि ह्या सगळ्या वस्तू आहेत त्या एकत्रित अशा ह्या मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये मी हा थोडासा चाट मसाला पण टाकलेला आहे. जर लिंबू रस तुम्ही जास्त टाकत असाल तर चाट मसाला स्किप केला तरी पण चालेल, किंवा जर आवडत असेल तर तुम्हाला टाकला तरी पण चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. आता मिक्स केल्यानंतर मी याची टेस्ट बघितली, त्यात मला थोडंसं मीठ कमी वाटलं त्यामुळे मी मीठ परत त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि यामध्ये थोडंसं मी जी आपली जी हिरवी सुकी चटणी केली होती ती पण मी यात वाढवलेली आहे. आता याच्यामध्ये मी तिखट टाकलेलं नाही कारण आपण भडंगमध्ये तिखट आहे, त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर यात तुम्ही तिखट पण टाकू शकता आणि चव घेऊन यात मीठ आणि हिरव्या मिरचीचं म्हणजे हिरव्या मिरची जी चटणी आपण केलेली आहे ती वाढवू शकता. आता त्यानंतर यामध्ये ही आता खायला घ्यायची आपल्याला, म्हणून मी यात मग लगेचच हा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही जी भेळ आहे ती अगदी खायला देतानाच तुम्ही यात कांदा आणि टोमॅटो टाका, म्हणजे ही जास्त हे जे कुरमुरे आहेत हे मऊ होणार नाहीत. म्हणजे हे असं तुम्ही साहित्य हे सगळं एकत्र करून ठेवू शकता आणि नंतर खायला घेतल्यावेळी तुम्ही यात टोमॅटो आणि कांदा आणि कोथिंबीर टाकून ही अशी सर्व करू शकता. आता जनरली हे स्ट्रीट फूड आहे आणि हे ही जी भेळ आहे ही जे आपले पेपर कोण असतात त्यामध्ये सर्व केली जाते, पण मी ते थोडंसं चेंज म्हणून हे असे पेपर ग्लास घेतलेले आहेत थोडंसे अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून. आणि ह्या पेपर ग्लासमध्ये मी ही जी भेळ आहे ती सर्व करत आहे. तर पहिल्यांदा ही बनवून घेतलेली अशी मी ही भेळ या पेपर ग्लासमध्ये टाकलेली आहे. आता आपण मटकी भेळ बनवतात त्यामुळे साहजिकच यात मटकीचं प्रमाण थोडंसं जास्त असायला पाहिजे, त्यामुळे परत ही थोडीशी वरून अशी मी ही वाफवलेली मटकी मी टाकलेली आहे. यावर परत थोडासा कांदा टाकूया, थोडासा टोमॅटो पण आपण टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत. आणि परत अशी पिवळी शेव टाकून छान असं गार्निश करून घेऊया आणि साईडला एक लिंबूची फोड पण आपण ठेवणार आहोत. तर अशी ही अतिशय चटपटीत आणि हेल्दी अशी पुणे फेमस मटकी भेळ तयार झाली. तर ही मटकी भेळ खाऊन नक्कीच तुमची मुलं पण खुश होतील. तर नक्की या सुट्टीमध्ये माझी ही रेसिपी ट्राय करा आणि माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच चटपटीत आणि चमचमीत रेसिपीसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा.